लहानपणी मला आजी खूप गोष्टी सांगायची, त्याच्यात रामायणाच्या ती बऱ्याच कथा सांगायची. तेव्हा रावणाने हरणाचे रूप घेतले, सीतेला पळवले, रावणाला 10 तोंड असतात, याविषयी मी जेव्हा ऐकायला लागले तेव्हा मला त्याच्यात खूपच इंटरेस्ट निर्माण झाला. आपणही याबद्दल खूप काही काही माहिती जाणून घ्यावी असं तेव्हा लहान वयात मला खूप वाटायचं. लहानपणापासून रामायणाबद्दल ऐकलंय, रामायणातल्या गोष्टी ऐकल्या आहेत. आता मोठं झाल्यावर रामनामाचं महत्त्व मला समजलंय. मी लहान असताना रामानंद सागरांची रामायण सिरियल टीव्हीवर तेव्हा खूप लोकप्रिय झाली. ती पाहत असताना मला आजीच्या गोष्टी आठवायच्या आणि हे आपल्या आजीने सांगितलं होतं ते आता आपल्या प्रत्यक्ष बघायला मिळतंय हे पट बघून मला खूप आनंद व्हायचा. लहान मुलांना कसे वागायचे, मोठ्या माणसांचे कसे बोलायचे, उलटे बोलायचे नाही, खोटं बोलायचे नाही, दुरोत्तर करायचे नाही व खरेच बोलून सगळ्या माणसांचे विश्वास संपादन करून एक नवीन वातावरण घरात तयार होतं. राम म्हणजे काय, त्याची आध्यात्मिक महती हेही समजले, पण काही काही प्रश्न अजूनही मनात अनुत्तरित आहेत. जसं की प्रभू रामांनी एका धोब्याच्या सांगण्यावरून सीतेचा का त्याग केला असेल. रामायणातील निरनिराळ्या गोष्टी ह्या सगळ्यांना बोधकच आहेत, पण मूळ ते काय आहे तर संस्कृतमध्ये अतिशय सोप्या अशा संस्कृत भाषेत ते रचलं गेलंय असंही मी ऐकलं होतं. की मूळ संस्कृत श्लोकासह या वर्गामध्ये शिकवलं जाणार आहे. तर माझ्या मनात जे काही अजूनही प्रश्न आहेत, रामायणावरची पुस्तकं मी भरपूर वाचली आहेत पण तरीही प्रश्न जे आहेत ते मूळ संस्कृत म्हणजे वाल्मिकींनी जे रामायण लिहिलंय मूळ संस्कृतमध्ये ते मला ह्या वर्गामध्ये शिकायला मिळणार आहे. जेव्हा आता भाट्येबाईंनी रामायणाचा वर्ग घ्यायचं डिक्लेअर केलं तेव्हा त्याच्यातून आपल्याला इतकी छान माहिती मिळेल, जे आपण शिकलो त्याच्यापेक्षा आणखीन छान माहिती, जास्त डिटेल्स कळतील असं मला वाटलं आणि म्हणून मी हा कोर्स जॉईन करायचं ठरवलं.